बारामती मध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांची नक्कल केली आहे। अजित पवार यांची काल बारामती मध्ये सभा झाली होती। यावेळेला पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावुक झाले होते, त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते। शरद पवार यांनी मंगळवारी बारामती मधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली। शरद पवार यांच्या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला। बघूयात कालच्या सभेमध्ये ही अशी नक्कल करत शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांची खिल्ली उडवली आहे। आता शरद पवार यांनी ही अशी अजित दादांची खिल्ली का उडवली आहे ते पाहण्यासाठी आपल्याला एक दिवस मागे जावं लागेल। अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात अजित पवार भावुक झाले होते। यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातल्याचं पाहायला मिळालं। किंवा माझी मागे चूक झाली, आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो। आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय, माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती आहे काय परिस्थिती। आम्ही बिकटमधनं परिस्थिती चांगली केली, आईने आधार दिला। आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात। पाणी घे, ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही। मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं। आता फॉर्म कुणी भरायला सांगितला? वरमाने साहेबांनी सांगितला। म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? अजित पवार यांच्या बारामतीच्या या भावनिक भाषणाचा शरद पवार यांनी बारामतीचा समाचार घेतला। अजित पवार यांनी केलेल्या चुकांचा नाव न घेता पवार यांनी पाढाच वाटला। पवारांनी नक्कल करत अजित पवारांची खिल्लीही उडवली। कालच्या सभेमध्ये शरद पवार एवढ्यावरच थांबले नाही। त्यांनी पक्षातील फूट, पक्ष आणि चिन्हावरूनही अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। पक्ष काढल्यानी खून कुणाची होती? आणि एक दिवशी काही लोकांनी आमचा खटला केला, म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण काही लोकांनी आमचा खटला केला की पक्षाचे माझे खेळ नाहीत। आम्ही सरकार केंद्र सरकार त्यांचे असतात, त्या सरकारमध्ये काय छत्र फिरवली माहिती नाही। कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही, अशी शिकवते। त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं, पक्ष ठरवला, खून ठरवली। राज्याच्या राजकारणातले वस्ताद म्हणून शरद पवार यांची ओळख आहे। पवार प्रत्येक राजकीय घडामोडींचा हिशोब ठेवतात आणि वेळ आली की त्याची व्याजासहित परतफेड करतात असं म्हटलं जातं। त्यांच्या हिशोबातून अजित पवार ही सुटलेले नाहीये। बारामती लोकसभेच्या निवडणुकीत देशानं हे पाहिलं। आता बारामती विधानसभेच्या रिंगणात योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना असला तरी खरा सामना अजितदादा विरुद्ध शरद पवार असाच असणार। निलेश खरमरेसह जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।